आज गुरुवारी नामनवमी असल्यामुळे लासलगाव बाजार समितीवरील कांद्याच्या लिलावाला उशिरा सुरुवात झाली दररोज सकाळी आठ वाजल्यापासून लिलाव सुरू होत होता तर आज सकाळी दहा वाजता कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली आज लाल आणि उन्हाळी कांद्याला काय भाव लागला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज लासलगाव बाजार समिती मध्ये दोनशे नग लाल कांद्याचीवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री सातशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये लागला आज लासलगाव बाजार समितीमध्ये दोनशे ना उन्हाळी कांद्याचीवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भा भाव एक हजार एकशे एक रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री रुपयांनी झाली लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव रुपये लागला यंदाच्या हंगामात कांद्याला कवडीभोल शेतकऱ्यांचा केलेला खर्च देखील वसूल झाला नाही यामुळे राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपयाचं अनुदान जाहीर केलं राज्य सरकारनं जाहीर केलेला अनुदान खर्चाच्या तुलनेत कमी आहे तरी देखील यातून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे